जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS चे शिबिर शांतिवन येथे भरविण्यात आले आहे. या शिबिराचे युवा नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. हे शिबिर 14 जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी नगरसेवक अनिल भगत, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉक्टर मधुकरवाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ST गडदे, विष्णुपुरा देसाई, खारघर महाविद्यालयाचे प्राचार्य तपासे सर यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारत महासत्ता व्हायला हवी ही कशी होणार आहे? एकूण टोटल महिलांमध्ये किती महिला या कुठं कामावरती जातात, किती महिला जे काम करतात, तर शेतावरती जाणार आहे असे समजा जर असतील, किंवा तो जो सांगता तो क्लास आहे तो सोडला, तर मग किती महिला आहेत या स्वतः काम करतात, स्वतः नोकरी करतात, आणि जर त्याच अनप्रोडक्टिव्ह असतील तर मग ही भारताची सत्ता, ही महासत्ता कशी काय होणार आहे, भारत कसा काय पुढे येणार आहे, ह्यासाठीच आपण पुढे येणं गरजेचं आहे. आपण आपल्या मनातले असलेले समज गैरसमज हे साधं दूर करण्यासाठी चर्चा करणं हे अतिशय आवश्यक आहे. मला एक गोष्ट मला नेहमीच भारतीय महिलांमध्ये खटकते की ते गोष्टी आहेत त्या दाबतात मनामध्येच ठेवतात. जर त्या मनामध्ये ठेवल्या तर मग नक्कीच आपला विकास होणं हे शक्य नाहीये.